नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे थंडीच्या दिवसात आपण सर्वांनाच होठ फाटणे होठातून रक्त येणे अशा समस्या निर्माण होतात सुरुवातीला साधारण वाटणारी ही समस्या नंतर खूपच त्रासदायक होते याची कारणे खूप आहेत साधारण थंडीच्या दिवसात शरीरातील पाणी कमी होते व त्यामुळे होठ कोरडे पडतात व त्यांना चिरा पडतात यासाठी दिवसातून आठ ते दहा लिटर पाणी आपण पिलं पाहिजे सर्दीमुळे आपण रात्री झोपताना तोंडावाचे वाटे श्वास घेतो त्यामुळे आपले होठ हे कोरडे पडतात व फुटतात यासाठी प्रथम आपण बाजारातून काही लिबांबही वापरत असाल परंतु त्याहीपेक्षा जर आपण घरगुती जर लेप बनवला आणि तो जर आपल्या होटांवर लावला तर आपले होठ हे लवकर मऊ होण्यास मदत होते तुम्हाला व्हिडिओ हा लेप दिसत असेल आता हा लेप कसा बनवायचा चला तर पाहूया यासाठी आपण घेणार आहोत थोडीशी साखर म्हणजे एक चमचा साखर मध आणि एक अर्ध कापलेलं लिंबू ह्या तिन्ही वस्तू आपण समप्रमाणात घ्यायच्या आहे साखरेमध्ये आपण लिंबू पिळून आणि नंतर त्यामध्ये मध टाकून ते मिश्रण एकजीव करायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि हा जो काही लेप तयार होईल हा लेप आपल्या होटांवर आपण लावायचा आहे या तिन्ही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आहे आणि आपल्या होटांवर लावल्यानंतर एक अर्धा ते एक तास आपण ठेवून नंतर आपले होट हे धुवून काढायचे आहेत याने काय होईल तर आपले होटावर ज्या काय मृतपेशी आहे त्या निघून जाण्यास मदत होईल